या बातमीचे प्रायोजक आहेत होलसेल आणि रिटेल विक्रेते श्री दत्त फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मोडनिंब. संपर्क क्रमांक 95 45 49 11 12. ओबीसी प्रवर्गाची स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण पूर्ववत करण्यासंदर्भामध्ये राज्यातील महाविकास आघाडी सरकार संवेदनशील आणि सकारात्मक असून हा प्रश्न लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांनी दिली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील गिरवली या गावाला राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांनी भेट दिली. सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी ओबीसी प्रवर्गाचे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण पूर्ववत करून ओबीसी समाजाला न्याय द्यावा याबद्दल लेखी निवेदन दिलं. राज्यातील महाविकास आघाडी सरकार सकारात्मक असून आरक्षणासंदर्भातील प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही अजितदादा यांनी दिली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीशभाऊ चव्हाण, सावता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर राजीव काळे, बीड जिल्हाध्यक्ष किशोर राऊत, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष नितीन शिंदे, पत्रकार सुनील शिंदे उपस्थित होते. प्रकाश पर्व न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी विजय शेवाळे, गिरवली, जिल्हा उस्मानाबाद. आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. प्रकाश पर्व न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर.